आता काही ग्रामपंचायतचे निवडणुका जाहीर झाल्यात आणि यामध्ये असं होतं की काही ज्यावेळेस बिनविरोधसाठी बैठक होते त्यामध्ये असं ठरवलं जातं की तू गावासाठी 5 लाख दे आणि तू बिनविरोध सरपंच हो. म्हणजे असा जो प्रकार होतो नाही ते चुकीचं आहे. त्याकडे मग कसं आहे का एखादा खूप चांगला माणूस त्याचा हेतू शुद्ध आहे पण तो गरीब कुटुंबातला आहे मग त्याला येतं कसं येईल तिथे. मग पैशावाला तिथं बसणार असेल आणि तो 5 लाख दिल्यावर पुन्हा मग शेवटी असं असं सामाजिक याच्यात कॉन्ट्रॅक्ट ड्रिव्हन लीडरशिप येतं कामा नये. पुन्हा जर गुत्तेदारीच विषय आला शेवटी गुत्तेदारी वाईट नाही. शेवटी कॉन्ट्रॅक्टरमुळेच आपण एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर करू शकलो पण शेवटी त्यांनी त्याच्या नफ्याचं पर्सेंटेज आणि कामाची गुणवत्ता याचा मेळ घालणं तितकं महत्वाचं. शेवटी ज्या हेतूने ते काम मंजूर झालेलं आहे ते जर लोकांना पिण्याच्या पाण्याची योजना केली टाकीत पाणी जाण्याच्या अगोदर पाईप फुटला काय उपयोग आहे. म्हणून आता आम्ही हिवरे बाजारमध्ये जे कामं करतो ना आज जे ट्रेनिंग सेंटर चालू आहे त्यामध्ये आम्ही स्पेसिफिक ब्रँड टाकले टेंडरला देताना. कदाचित या राज्यात पहिली केस असेल की स्टीलचे हे 4 ब्रँड प्लंबिंग मटेरियलचे हे 4 ब्रँड सिमेंटचे हे 4 ब्रँड खरं काय शेवटी ISI असला कापड कुठलाही वापरतो. मग ऑडिटला ती पाईपलाईन फुटली पण ऑडिट झालं की बा हे आहे आणि पुढे कमिटी बसली इन्क्वायरी आणि त्यांनी पाहिलं की ISI ब्रँड होताच पण तरी का फुटला तर मग याला उपयोग नाही. शेवटी क्वालिटीचा ब्रँड आहे तेच वापरलं पाहिजे आणि शेवटी मग निव्वळ खर्च होतोय आणि लोकांना फायदा मिळत नसेल तर उपयोग काय आहे.